पाहण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन कुठेतरी दोघांमुळे तर तिसऱ्याचं ही यशस्वी झाली आहे जेव्हा निवडणुकीत मुळात पोटनिवडणुकीला सुद्धा पडद्यामागून बरेच लोक वेगवेगळी भूमिका घेत असताना या दोन्ही तालुक्यातल्या लोकांनी बघितलेले आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या अनेक अदृश्य शक्त्या या एकवटून या निवडणुकीला सगळ्यांनी सामोरं जाऊन ज्या पोटनिवडणुकीला अदृश्य स्वरूपात होते ते आज समोरासमोर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि सामोरं लढले. म्हणून लढत असताना यापूर्वीसुद्धा आम्हाला मुळात प्रचाराला विलंब झाला, लोकांच्या समोर आमच्या वडीलधारी शेतकरी सभासदांच्या पुढे जाण्यापाठीमागे उशीर झाला. कारण परिवार एकसंघ राहावा म्हणून मी दोन पावलं काय चार पावलं पाठीमागे सरायची भूमिका घेतली होती. म्हणून इतकी भूमिका घेतली असतानासुद्धा युवराजदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलताना तालुक्यात तर मी बोललोच होतो पण आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्यापर्यंत जाऊन सांगितलं होतं की 5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी चेअरमन व्हा, आम्ही परिवार म्हणून त्या ठिकाणी एकत्र यायला तुमच्यासोबत तयार आहे. एवढी भूमिका घेतली असतानासुद्धा फक्त आडमोठे धोरण स्वीकारून या निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका परिवाराला पार पाडावी लागली. पार पाडत असताना जी काही मतमतांतर असतील, जे काय आहे दुभगल्या म्हणून या निकालाचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. परंतु निवडणुकीपुरतं निवडणूक, मतदान झालं, निकाल लागला, इथपर्यंत ठीक आहे. आणि तो दिलेला जनतेचा सभासदांचा वडीलधाऱ्यांचा कौल मी अंतकरणपूर्वक त्या ठिकाणी स्वीकारून इथून पुढच्या काळात ज्या नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा साखर कारखाना चालला पाहिजे इथल्या शेतकरी सभासद वाहन मालक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 18 वर्ष अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढच्या काळात भले मी तिथं जरी त्या ठिकाणी पदाधिकारी नसलो तरी हा चांगलं जी चालण्यासाठी माझं जी काय सहकार्य लागेल, योगदान लागेल, खारीचा वाटा होईल म्हणून त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहून जिथं जिथं अडचणी येतील त्या ठिकाणी काम करायला मी तयार आहे.